गिरी आयला गिरी. तर गाईस झाले असं जाणार होते फक्त चार पाच माणसं. सरप्राईज परफेक्ट प्लॅन वरती चाललेला आहे. हे बघा गाईस, यांना आम्ही बसवली गाईज. थोडंसं फ्लाईट डिले झाले, दीडचं फ्लाईट होतं ते दोन. नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे एक माणसाला आणायला जाणवलं आहे. माणूस म्हणजे एक आमच्या घरातलाच माणूस आहे, पण ॲक्च्युली झालं असं का मी घरी वगैरे कोणाला सांगितलं नसून आणि सरप्राईज आहे. माझा मोठाच भाऊ आहे आणि आम्ही घरी सांगितलं का माझ्या फ्रेंडला आणायला चाललो आहे. तर त्याच्या गर्लफ्रेंडला पण आम्ही घेतलेलं आहे जोडलं, तिला पण आम्ही काही सांगितलं नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं बघूया कसं काय रिॲक्शन होते काय होते ते. पहिली गोष्ट तर मला पण थोडं इमोशनल होणार आहे, कारण लग्नामध्येच मी भरपूर असं वाटत होतं मला का तो असला पाहिजे होता, मला खूप हॅप झाले असते. पण ठीक आहे, आता आपल्या नशिबात त्याच्यावर पण नशिबात लग्न नव्हतं कदाचित, आणि आपल्या नशिबात पण तो नव्हता इथे यायला. तर थोडी तब्येत पण खराब आहे, त्याच्यामुळे आता निघतो आहे. झाल्यात आता सकाळच्या 11, एकचं फ्लाईट लँडिंग आहे म्हणजे ऑलमोस्ट त्याला 2 तर वाजणारच आहेत आणि आम्हाला पण पोचता पोचता तेवढेच वाजतील. सो आता निघतो, चला. तर गाईस झाले असं जाणार होते फक्त चार पाच माणसं आणि आता झाल्यात पूर्ण 8 माणसं आणि गाडी फक्त 8 माणसांची. आणि बघा एवढे जण रेडी झाल्यात. आमच्या घरामध्ये असंच असते, कुठे जायचं असेल ना चार पाच जण झाले असतील आणि होतील सर्व गाडी फुल. थोडीशी अडचण तर होणार आहे, आपला भावा येणार आहे तर त्याच्या बॅगे पण असतील. मला काय ना थोडंफार ऍडजस्ट करून अंगावरती बॅगा टाकायच्या, त्यांच्या अंगावरती बॅगा टाकायला लागतील. त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, बघूया कसं काय जाते ते. हे बघा अजून यांचा बसनच चालू आहे, काय बोलायचं. एक तर पहिलाच टाइम झालेला आहे, चला गाईस. त्यामुळे मज्जा येते त्या भारती बिर्डीचा क्रिस्टा चिलपट ते शो बघायला मज्जा येते. पोहोचलो आणि आमचा आता नंबर आहे P5. बघा इथं गाडी आहे समोर आली P520D. तर गाईस सरप्राईज प्लॅन तर परफेक्ट प्लॅनवरती चाललेला आहे. मी अजून तर त्यांना कोणला डाऊट आलाच नाही, पण आपण बघूया काय रिॲक्शन होते आणि अजून आवेश वगैरे अजून पोहोचला की नाही माहिती नाही. सो चला, चलो. सो गाईस आता आम्ही चालू थोडासा नाश्ता करायला. ॲक्च्युली वरतीच केला असता, पण वरती थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामुळे आम्ही खाली आलो एकदम ग्राउंड फ्लोरला आणि इकडेच नाश्ता करतो. बघू आता इकडे कसं काय आहे ते. हे बघा गाईस, यांना आम्ही बसवली इकडे, कारण इकडे काय बसायला नाही म्हणून ह्या लोकांनी जागा पकडले. हे बघा, एक इकडे बसले, तिकडे बघते मागून कोण येते का नाही. एक इकडे बसले, ही बघते इकडे कोण आहे का नाही. इथे बसले, हे विचार करतात या दोघी काय बघतात तिकडे. असं चालू आहे, असं चालू. गाईज थोडंसं फ्लाईट डिले झाले, दीडचं फ्लाईट होतं ते 2 आली इथे आणि आता ते सामान प्राप्ती वगैरे चालू आहे. म्हणजे बॅगेज वगैरे घेतील मग नंतर येतील, पण आता नाहीतरी पाऊन तास तर जाईल. मी बघा अशी चावे मारते, काय समजते का. मी व्हिडिओ काढतो आणि ही माझ्या हातावरती चाग मारते, का बोलायचं. मी माणसं कंटाळलेलं आहे थोडीशी, काय करणार आहे. इकडे एअरपोर्टला आलो का असंच असते, कधी टायमावरती कधी कोण येत नाही, टाईम थोडासा जातोच. बघू आता वेट करण्याशिवाय काय पर्याय नाही, तेच आम्ही करतो आहे आणि बघूया किती वाजता ते भावाला यायला. मी
तर गाईस आता आम्ही उतरलोय जेवायला एक ढाब्यावरती. ढाब्याचं नाव आहे मुफासा. आणि थोडस भोजन करतो आणि मग घरी जातो. सर्वांना लागलेत भूक आहे बघा. आता झोपेतून उठलं तसं चालू आहे बा. आता जसा काय इकडून रशियनवरून मागवलंय. चाल गपचूप. तर काय आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता बघूया मम्मीचं रिएक्शन काय आहे. गिरी आयला गिरी. हे गॉस्पल याच तोंड जरा तोंड जरा पहिले याचं गॉस्पल तर तोंड जरा. पहिलं तो मी तर काहीच घरी पोचलोय आणि तुम्ही बघितलं असेल कसे रिॲक्शन झालं ते वगैरे. तर मी या व्हिडिओचा इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग थोडा छोटाच आहे म्हणून थोडं काय हे नका करून घेऊ. सो चला.